नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्रामध्ये मित्र हो आता उद्यापासून लॉकडाऊन लागू केलेला आहे या लॉकडाऊन मध्ये मित्र हो काय चालू असणार आहे काय बंद असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत डेल्टा प्लस या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्र हो इलाज असतो हा निर्णय घेतलेला आहे काय आहे हा निर्णय कुठे कुठे असणार आहे लॉकडाऊन काय आहेत लॉकडाऊनचे नियम काय चालू असणार आहे काय बंद असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल घंटीला क्लिक करा पहा उद्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू काय चालू काय बंद राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यामध्ये निर्बंध शिथिल केले होते मात्र या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोना बाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंट धोका वाढू लागला त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिकांचा समावेश तिसऱ्या गटामध्ये करण्यात आलेला आहे आता मित्र हो या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये काय चालू असणार आहे काय बंद असणार आहे याविषयीची माहिती पाहूया एक नंबरचा मुद्दा पहा मित्र हो सामूहिक कारणासाठी मित्र हो पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही यामध्ये काय अस्पष्टता असल्यास आपत्ती व्यवस्थापन विशेष निर्णय घेतील सदर मार्गदर्शन तत्वे अन्य जमावासाठीही लागू पडणार आहेत नंबर दोनचा मुद्दा पहा नागरी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्व चार जून दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार अस्तित्वात असतील नंबर तीनचा मुद्दा पहा अत्यावश्यक कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार एस डी एम ए यू डी आर डी यांच्याकडून परवानगी घ्यावी लागेल बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही खुल्या जागेच्या ठिकाणी क्षमतेच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही कोणतेही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासापेक्षा जास्त असू शकणार नाही स्तर तीन चार आणि पाच मध्ये सर्वाधिक धार्मिक स्थळे अभ्याघातांसाठी बंद राहतील शाळा महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खाजगी प्रशिक्षण वर्ग अथवा कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल यासाठी एस डी एम ए वेगळे मार्गदर्शक तत्वे जारी करतील तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाईल धन्यवाद